माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात क्यार वादळामुळे शेतकरी आणि मच्छीमार यांचे नुकसान झाले आहेत. त्याबाबत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना करण्यात आली. भात शेती नुकसान, नारळबाग नुकसान, मच्छीमार, हॉटेल व्यावसायिक, आरोग्य तपासणी आदींसाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, प्रसाद लाड, विनय नातू, अतुल कालसेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पटवर्धन आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी उमेश परब, कणकवली.